आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्या कविता वाचून आम्ही ग्रॅज्युएट झालो ते फम शाहजिंदे सर, त्यानंतर श्री सोलापुरे सर, आमचे मित्र विकास कदम, विमलताई मोदाळे आणि खास कराडून आलेल्या संध्या पाटील मॅडम. आणि मी पाहतो आहे या सभागृहामध्ये अत्यंत दिग्गज आणि मोठ्या महनीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं तखल्लुस बेवक्त आहे पण ते वेळेवर आले, वक्त पे आहे हो, असे आमचे मित्र अजय पांडे, महाराष्ट्रातले ख्यातकीर्त गझलकार योगीराज माने, त्यानंतर श्री राजेसाहेब कदम, शैलजा कारंडे, वृषाली पाटील आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या गट शिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे आणि अनुराधा भातलवंडे, रमेश चिल्ले, हे सर्व म्हणजे इथे प्रत्येकजण एक जण हा हजार प्रेक्षकाचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती या सभागृहामध्ये उपस्थित आहे. मी आपल्या सर्वांसमोर जास्त वेळ न घेता फक्त गझलेतूनच बोलणार आहे आणि गझलेविषयी बोलणार आहे. कुठल्या तरी एका अज्ञात शायराने एक शेर लिहिला की गझल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी, गझल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी, जिगर का खून भी चाहिए कुछ असर के लिए. तर कविता आणि गझल ही नेहमी काळजाचा ठाव घेते. आपण भीमराव पांचाळेंच्या आवाजातली गझल ऐकली असेल की दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू, दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू, घाव सांगतात ना आज ही पसंत तू. एक सुंदर अशा गझलांचं पुस्तक शब्द चकोर आपल्याला लोकार्पित झालं, आपल्या हातात आलं. आमचे मित्र प्रदीप निफाडकर एका गझलमध्ये असं म्हणतात की अंथरतो मी जेव्हा चटई, डोळे मिटती वासे तुळई, अंथरतो मी जेव्हा चटई, डोळे मिटती वासे तुळई, गरिबी आपुली अशीच राहो आपण दोघे एकच दुलई. कसे बसे जगतात कवी हे, कसे बसे जगतात कवी हे, कुबेर झाले सारे गवई, मुले टीव्हीच्या समोर बसली, मुले टीव्हीच्या समोर बसली, शुभंकरोती गाते सनई, आणि कविता म्हणजे दुधाप्रमाणे, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, गझला म्हणजे नुसती मलई, गझला म्हणजे नुसती मलई, ही मलईची डिश आज तुमच्या हातामध्ये विमल मुदाळेंच्या गझलेच्या रूपाने आपल्याला लोकार्पित झाली. त्यांचे दोन शेर मी सांगतो. स्वप्न असे नयनात चकोरी, स्वप्नी साजन नाही, स्वप्न असे नयनात चकोरी, स्वप्नी साजन नाही, असा कोणता दिवस आणखी रात कोणती आहे, असा कोणता दिवस आणखी रात कोणती आहे, खरे सांगते माझ्यासाठी ईश्वर आहे, खरे सांगते माझ्यासाठी ईश्वर आहे, संकट समयी मला तारतो मैतर माझा, संकट समयी मला तारतो मैतर माझा. या संग्रहामध्ये मी पूर्ण वाचला अर्थता, कल्लोळ, आकांत आणि शब्दांचे साधेपण. आणि गझल म्हणजे काय, तर त्यांची गझल रसिकांच्या काळजात घुसताना आपण जसा एखाद्या मिरवणुकीमध्ये चिमटीमध्ये गुलाल पकडून असा उधळतो, तसा गझलेचा गुलाल हा रसिकांवर उधळल्यासारखं त्यांच्या गझल वाचताना अतिशय साधा सोपा शब्दांचे प्रयोग, विविध वृत्तांचा वापर. आता कसं आहे की वृत्त आणि वृत्ती ह्यामध्ये फरक आहे. गझलकाराने गझलची वृत्ती जर जोपासली तर वृत्ताच्या भानगडीत जास्त, म्हणजे मी गझला लिहून गेलो आणि ते मात्रा मोजत बसले अशा अनुभवापेक्षा आशयाची अनुभूती आणि त्याचा साक्षात्कार आणि शब्द चमत्कृती. आसवांना जेव्हा आवरू लागलो हसणे मी पुन्हा पांघरू लागलो, आसवांना जेव्हा आवरू लागलो हसणे मी पुन्हा पांघरू लागलो, रे वसंता किती दूर गेलास तू, रे वसंता किती दूर गेलास तू, मी तुझ्यासारखा मोहरू लागलो, जीवनाने जरी लाख लाथाडले मी पुन्हा बोट त्याचे धरू लागलो, सावलीनेच जेव्हा मला टाळले मी उन्हाच्या घरी वावरू लागलो. अशा प्रकारची गझल जेव्हा आपल्या काळजाचा ठाव घेते, संगीता जोशींची हे शेर आहेत. काय होतं की आपल्या हातामध्ये जेव्हा पुस्तक येतं आणि आपली गझल, आता काय होतं या कवितेच्या क्षेत्रात, गझलेच्या क्षेत्रात चोऱ्या फार व्हायला लागल्यात असं आपण म्हणतो. पण मोहम्मद रफीचं गाणं जर आपल्या लातूरच्या माणसाने गायलं तर त्यांनी चोरी केली असं नाही म्हणतायत, तो त्या मोहम्मद रफीचा गौरवच आहे असं मला वाटतं.
म्हणून आपण नवीन आशय, नवीन शब्द आणि नवीन भावना, उत्कटता, नवीन प्रतिमा आणि नवीन प्रतिमानके जेव्हा आपल्या समोर येतात, त्या शब्दचक्रमध्ये ह्या सगळ्या नवीन प्रतिमानांचा वापर झालेला आहे. आणि इलाही जमादार आमचे अत्यंत जवळचे मित्र होते. तुझी वंचना साधना होत आहे, तुलाही आता वेदना होत आहे. पुन्हा मेघ आलेत आश्वासनांचे, पुन्हा एकदा गर्जना होत आहे, असं इलाही लिहितात. आणि मग काय होतं की बांबूचा तुकडा जो आहे तो असा साधा कुठेतरी पडलेला असतो आणि त्याला जेव्हा सहा छिद्र होतात तर त्याची सुरेल बासरी बनते. त्याबद्दल इलाही जमादार असं लिहितात की इवलीशी ही वेळू नलिका मधुर मुरली बनते, इवलीशी ही वेळू नलिका मधुर मुरली बनते, तळहाताची इवली छाया गर्द सावली बनते. इवल्या इवल्या कलिकांचा का सुवास इवला असतो, इवल्या इवल्या कलिकांचा का सुवास इवला असतो. तिमिरामधली मार्गदर्शिका इवली दिवली बनते, त्या दिवलीचा प्रकाश, इलाहीच्या दिवलीचा प्रकाश विमल मुदाळेंच्या गझलमधून पुन्हा ठेवत असताना आपल्याला दिसतो. आणि तो एक खूप चांगला अनुभव त्यांची गझल वाचताना आला. आपल्या अहमदपूरच्या आपल्या मराठवाड्यातल्याच एक कवित्री असं लिहितात की स्त्रीचं जीवन म्हणजे ओला कणकेचा गोळा, घरात ठेवला तर उंदरं कुरतडतात आणि बाहेर ठेवला तर कावळं. म्हणजे या शासकीय सेवेमध्ये महिलांना काय त्रास होतात हे आम्ही स्वतः जवळून बघतो. अशा प्रकारची अनेक आव्हानं आणि समस्या पेलत आपल्या दुःखाचं भरजरी पण पुन्हा एकदा गझलेच्या रूपातून व्यक्त करून त्यातून आनंद घेण्याचा त्यांचा प्रयत्न हा स्तुत्य आहे. आणि मी माझ्या एका मतल्याने त्यांना समर्पित करतो माझा मतला आणि आपली रजा घेतो. आसवांना पुन्हा आवरू लागलो आपलं तसं नाही, आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, आसवांना रंग नाही हे किती झाले बरे. रोज असती रंगली मग या उशीची अस्तरे, रोज असती रंगली मग या उशीची अस्तरे. धन्यवाद.